हे अस्तित्व 84 घडामोडीतून गेलंय. 84 वेळा ते घडलंय. त्या अर्थाने फक्त 21 अजूनपर्यंत काही प्रकारे अस्तित्वात आहेत. 63 पूर्णपणे नामशेष झालेत. तुम्ही कसं पाहता त्यांनी फरक पडत नाही, पण तुम्ही त्यांना एक स्मृतीची छाप म्हणून पाहू शकता तुमच्या स्वतःच्या यंत्रणेत. चौऱ्याऐंशी ही एक महत्वाची संख्या आहे. आज आपल्या आयुष्यात आपण त्याबद्दल जागरूक असू किंवा नसू, 84 का महत्व आहे? कारण हे अस्तित्व 84 घडामोडीतून गेलंय. 84 वेळा ते घडलंय. हे 84 अस्तित्व आहे. आज आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलंय, संपूर्ण अस्तित्व हे फक्त कंपन आहे. हा माझा शोध नाहीये, हे वैज्ञानिक सत्य आहे. जिथे कुठे कंपन असेल तिथे ध्वनी असलाच पाहिजे, हो ना? हे ठीक आहे का? मी तर्कानी एक एक पाऊल जाण्याचा प्रयत्न करतोय. ते जाणण्याचे आणखीन मार्ग आहेत. फक्त असं करून मी एका वेगळ्या पद्धतीने तुम्हाला त्याची जाणीव करून देऊ शकतो. पण आपल्याला एक एक पाऊल जायचंय. जिथे कुठे कंपन असेल तिथे एक ध्वनी असणारच, असं आहे ना? तर तुम्ही फक्त एक कंपन नाही आहात, तुम्ही एक ध्वनी आहात, एक गोंगाट. खरं तर जे कोणी आवाज करतायत आणि जे कोणी करत नाहीयेत, तुम्ही सगळे ध्वनीचा एक तरंग आहात. हेच आधुनिक विज्ञान तुम्हाला सांगतंय. आणि खूप पूर्वी कधीतरी कोणीतरी तुम्हाला सांगितलं, प्रथम एक शब्द होता आणि तो शब्द ईश्वर होता, हो ना? त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं खूप पूर्वी. ध्वनी म्हणजे शब्द म्हणता येईल, नाही का? शब्द म्हणजे एक आवाज आहे. खरं तर जर आत्ता मी म्हणालो येस, तुम्हाला इंग्रजी भाषा माहिती असल्याने तुम्ही त्याला एक ठराविक अर्थ देताय. जर तुम्हाला इंग्रजी भाषा माहिती नसती तर तुमच्या दृष्टीने मी फक्त एक आवाज काढतोय, नाही का? तुम्हाला त्यांची भाषा माहिती नसल्याने तुम्हाला वाटतं ते काहीतरी विचित्र गोंगाट करतायत. नाही, ते काहीतरी बोलतायत. जर मी अशा भाषेमध्ये बोललो जी तुम्हाला माहिती नाही, तर साहजिकच तुम्हाला वाटेल मी काहीतरी विचित्र आवाज काढतोय, असे की नाही? जर आत्ता मी तमिळमध्ये बोललो किंवा कन्नड किंवा तेलुगू किंवा दुसरी कुठली भाषा जी तुम्हाला येत नाही, तुम्हाला वाटेल मी काहीतरी, तुम्हाला कळणार नाही मी खरंच एखादी भाषा बोलतोय किंवा नुसतंच काहीतरी बरळतोय, असं आहे की नाही? हो ना? तर शब्द म्हणजे फक्त एक आवाज. तर ते म्हणाले की तो शब्द म्हणजे ईश्वर आहे. कारण ज्यांनी कुणी अस्तित्वाकडे पाहिलंय, निरखून पाहिलंय, ते पाहू शकतात की ज्याला तुम्ही सृष्टी म्हणता आणि ज्याला तुम्ही सृष्टी करता म्हणता ते वेगळे केले जाऊ शकत नाहीत. जर तुम्ही ते वेगळे केलेत तर सृष्टीचं अस्तित्व संपून जाईल. जोपर्यंत सृष्टीच्या स्त्रोतापासून सतत आधार मिळत नाही तोपर्यंत सृष्टीची प्रक्रिया क्षणभरही चालू राहू शकत नाही. कारण सृष्टीची प्रक्रिया संपलेली नाहीये, ती एक चालू प्रक्रिया आहे, हो ना? तुम्ही एक सुरू केलेली प्रक्रिया आहात की तुम्ही संपलेली प्रक्रिया आहात? मी आशा करतो तुम्ही एक संपलेली प्रक्रिया नाही आहात, तुम्ही एक चालू प्रक्रिया आहात. सृष्टीच्या स्त्रोताच्या सहभागाशिवाय ही सृष्टी एक चालू प्रक्रिया कशी राहू शकेल? तो सतत सहभागी आहे, त्याला वेगळं केलं जाऊ शकत नाही. तर यामुळेच ते म्हणाले प्रथम शब्द होता. याचा अर्थ
पूर्णतः अव्यक्त अस्तित्वापासून जेव्हा ते व्यक्त होऊ लागलं तेव्हा पहिली घटना जी घडली ती म्हणजे ध्वनी. वैज्ञानिक सुद्धा मानतात तो एक बिग बँग होता म्हणून. बँग म्हणजे एक आवाज बरोबर. भारतात ते खूप सुंदर प्रकारे व्यक्त केलंय. पहिला आणि एकमेव देव जो जगाच्या त्या भागात अस्तित्वात होता तो म्हणजे रुद्र. रुद्र म्हणजे रुदन करणारा, गरजणारा. तर त्यांनी त्याला रुद्र असं का म्हटलं की ती सृष्टीची सुरुवात आहे, कारण ती एक गर्जना आहे. वैज्ञानिक त्याला एक बँग म्हणतात. आता वैज्ञानिक ही बँग थेअरी मागे घेत आहेत जी म्हणते की एकच बिग बँग होतं आणि ते म्हणत आहेत की तिथे अनेक बँगची मालिका होती. तर सध्याचे एक सुप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ ज्यांनी खूप प्रसिद्ध पुस्तकं लिहिली आहेत, अलीकडेच त्यांनी एक पुस्तक लिहिलं, मी ते वाचलं नाही. मी त्यांना भेटलोय. त्यांनी एक पुस्तक लिहिलं एंडलेस युनिवर्स नावाचं. यस, एंडलेस युनिवर्स. विज्ञान नेहमीच असं मानायचं की सगळ्या गोष्टींना सुरुवात आणि शेवट आहे. आता भौतिकशास्त्रज्ञ एका अंतहीन विश्वाबद्दल बोलत आहेत. योग विज्ञान नेहमीच सतत विस्तारणाऱ्या विश्वाबद्दल बोलत आलंय. प्रथमच नावाजलेले भौतिकशास्त्रज्ञ मान्य करू लागलेत की इथं सुरुवात आणि शेवट नाहीये, हे एक अंतहीन विश्व आहे. वैज्ञानिक समुदायात सध्या ही एक प्रसिद्ध थिअरी आहे की कदाचित हे विश्व अंतहीन आहे. तर जेव्हा मी त्यांच्याशी बोलत होतो मी त्यांना विचारलं हे शक्य आहे का की तो एक बँग नव्हता तर ती गर्जना होती, एक निरंतर गर्जना. त्यांनी त्याबद्दल विचार केला, त्यांनी बऱ्याच गोष्टींकडे पाहिलं आणि नंतर ते म्हणाले हो हे शक्य आहे, कदाचित तो फक्त एक बँग नसावा, ती एक गर्जना असावी. ती एका झटक्यात झाली नाही, ती एका ठराविक कालावधीसाठी गरजली आणि हळूहळू सृष्टी अस्तित्वात यायला लागली. तर पहिला आकार, पहिला देव गरजणारा म्हणून ओळखला गेला. रुद्र म्हणजे गरजणारा. तर मी विचारलं तो किती वेळा गरजला असेल असं तुम्हाला वाटतं. ते म्हणाले आम्ही नाही सांगू शकत. आम्ही नाही सांगू शकत कारण आमच्याकडे ते जाणून घ्यायचा कोणताही मार्ग नाहीये की किती वेळा, पण नक्कीच तो एकापेक्षा जास्त वेळा गरजला आहे. मग मी म्हटलं जर एके दिवशी तुमचं संशोधन तुम्हाला तिथे घेऊन गेलं तर एक मापदंड म्हणून हे लक्षात ठेवा, तो 84 वेळा गरजलाय. त्यांनी विचारलं तुम्हाला कसं माहिती, कोणत्या आधारावर तुम्ही हे म्हणताय. मी म्हटलं माझ्या स्वतःच्या यंत्रणेच्या आत डोकावून मी सांगू शकतो की अस्तित्व 84 वेळा गरजलंय आणि हे अनेक वेळा आणखी गरजेल. जास्तीत जास्त 112 वेळा ते गरजेल. जेव्हा ते शेवटचं गरजेल तेव्हा तिथे काही आधी आणि अंत नसेल. ते एक शाश्वत अस्तित्व असेल. ती खूप दूरची गोष्ट आहे, पण मी त्यांना सांगितलं तुम्ही हा 84 आकडा एक प्रकारचा मापदंड म्हणून पकडा आणि तुमच्याकडे यंत्र आणि संख्याशास्त्र आहेत. मी 1+1 किती ते शिकलो नाही, तुम्ही त्या सर्व गोष्टी शिकला आहात. तुम्ही यावर कधी काम करा. जर एखाद्या दिवशी तुम्ही कुठल्या आकड्यावर पोचलात, तुम्ही या आकड्यावर पोचाल, तर तो 84 असेल. जर तुम्ही आज एक झाड तोडलत, लोक झाडाची वर्तुळं बघतात आणि शेवटच्या 1000 वर्षात कधी दुष्काळ पडला, कधी अतिवृष्टी झाली, केव्हा वणवा लागला, सगळं सांगतात बरोबर. जर तुम्ही या यंत्रणेला तुमच्या जाणीवेने भेदलं तर या अस्तित्वाचा पूर्ण इतिहास यात लिहिलेला सापडेल. 84 वेळा अस्तित्व गरजलंय. आपण या 84व्या गर्जनेत आहोत. 84व्या गर्जनेचा जो काही परिणाम घडलाय तिथे आपण सध्या आहोत.
जी 84 अस्तित्व घडली त्यातली 83 घडून गेलीत हे सध्या घडतंय. यापैकी जसं अस्तित्व घडणं चालू आहे तसंच त्याचं विघटन सुद्धा चालू आहे. तर विघटनाची प्रक्रिया काही अस्तित्वांसाठी चालू झाली आहे आणि त्याचं विघटन होत गेलं आणि होत गेलं आणि होत गेलं. यापैकी फक्त 20 अजूनही विघटनाच्या प्रक्रियेत आहेत, विघटनाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये. बाकीचे पूर्णपणे नष्ट झालेत. अपवाद हा की तुम्ही त्याकडे तुमच्या जाणीवेत पाहू शकता, ह्या अस्तित्वाकडे बघून. कारण एक प्रकारे त्यामध्ये त्या सगळ्या अस्तित्वांचे अवशेष किंवा अनुभव आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या जीवनाचा अनुभव तुम्ही जे काही करता त्या सगळ्यात आणता, त्याचप्रमाणे अस्तित्वाची प्रक्रिया सुद्धा मागील अस्तित्वाचा अनुभव हा त्याच्या पुढच्या आणि पुढच्या अस्तित्वामध्ये नेत आहे. जरी ते पूर्ण वेगळे असले तरी, जरी ते पूर्णपणे वेगळे असले तरीही. पहा, तुम्ही शाळेत गेलात आणि फुटबॉल खेळलात आणि तेही 25 वर्षांपूर्वी. आता अचानक असं झालं की तुम्ही 45 वर्षांचे आहात आणि एक चोर तुमच्या घरात शिरतो. जेव्हा एक चोर तुमच्या घरात शिरतो, तुम्ही की आया असं करणार नाही, तुम्ही असं कराल. कारण तुमचा फुटबॉलचा सराव, अचानक असं काहीतरी जे तुम्ही पूर्ण विसरला होतात तो कुठेतरी तुमच्या यंत्रणेत येत, तो एकदम बाहेर येतो. तुम्ही चोराला एका फुटबॉलसारखी किक मारता, एखाद्या कराटे किक सारखी किंवा किंवा कलरीपयटू किक सारखी किंवा आणखी कशासारखी नाही. तर तो अनुभव, तुम्ही फुटबॉल फक्त महिन्याभरासाठी खेळला असाल, कदाचित 3 महिन्यासाठी, तर तो अनुभव, त्या अनुभवाचा अंश तुमच्यामध्ये अजूनही कुठेतरी खोलवर आहे आणि तो दुसऱ्या कुठल्या तरी एका संबंध नसलेल्या ठिकाणी व्यक्त होतो. या प्रकारे तुम्ही पूर्ण वेळ घडत आहात. यालाच आपण कर्म म्हणतो. तर हे वैयक्तिक कर्म आहे ज्याबद्दल आपण बोलतोय, पण तसंच वैश्विक कर्मही आहे. इथं अस्तित्वाचंही स्वतःचं कर्म आहे, कारण अस्तित्व स्वतः एक कर्म आहे, नाही का? निर्माणाचं काम हे एक कर्म नाहीये का? कार्य म्हणजे कर्म, ते एक कर्म आहे. त्या कर्माचे अवशेष नेहमी अस्तित्वाच्या पुढच्या टप्प्यामध्ये आणि अस्तित्वाच्या पुढच्या स्तरावर नेले जातात. याप्रमाणे 84 अस्तित्व पूर्णपणे घडली आहेत किंवा 83 घडली आहे, 84 व चालू आहे. यामधली जी जुनी आहेत त्याचं पूर्णपणे विघटन झालंय. त्यांचं फक्त पुढच्या अस्तित्वामध्ये अनुभवाची छाप म्हणून अस्तित्व असतं, पण त्यांचं अस्तित्व जिवंत नाहीये. पण ह्या मागची 20 अजूनही वेगवेगळ्या स्तरावर जिवंत स्थितीत आहेत. त्यातली काही खूपच सूक्ष्म आहेत, काही किंचित स्थूल आहेत, काही अजून स्थूल आहेत, काही जवळजवळ वास्तविक आहेत. यासारखं ती बहुतेक यासारखी आहेत, पण ती विघटनाच्या प्रक्रियेत आहेत. त्यांची अस्तित्वात असण्याची प्रक्रिया सक्रिय नाहीये, याचा अर्थ विघटन आहे. पहा, आत्ता तुमच्यासाठी मृत्यू म्हणजे काय? तर जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा तुम्ही निर्माण करत असलेल्या नवीन पेशींची संख्या, समजा वर्षाला तुम्ही 100 अब्ज पेशी निर्माण करताय. जेव्हा तुम्ही 35 होता तेव्हा ही संख्या थोडी कमी होते. जेव्हा तुम्ही 45 होता तेव्हा ती अजून थोडी घटते. जेव्हा तुम्ही 55 होता तेव्हा ती आणखी घटते. जेव्हा तुम्ही 75 होता ती आणखी घटते. एक वेळ अशी येते जेव्हा तुम्ही काय निर्माण करताय आणि काय नष्ट होतंय, जे नष्ट होतंय ते तुम्ही किती निर्माण करताय त्या तुलनेत जास्त असतं. तर या प्रकारे म्हातारपण घडतं. अगदी तशीच प्रक्रिया अस्तित्वासोबत घडतीये. विघटन हे नेहमी घडतंय, अगदी इथेही विघटन नेहमी घडतंय, पण नवीन निर्मितीही घडतीये. म्हणून ते जोरदारपणे सुरू आहे. ते नवीन अस्तित्व संकुचित होऊ लागलं आणि थांबलं, तर एका टप्प्यानंतर, काही कालावधीनंतर ते फक्त संपत गेलं, फक्त विघटन घडू लागलं आणि नंतर काही काळांनी फक्त स्मृतिचिन्ह बाकी राहिली, जिवंतपणाच्या काही खुणा राहिल्या नाहीत. तर या अर्थाने फक्त 21 अजून काही प्रकारे अस्तित्वात आहेत. इतर उरलेली काहीतरी 63 बरोबर 63 पूर्णपणे नष्ट झाली आहेत. तुम्ही त्यांना कुठेही पाहू शकत नाही, तुम्ही कसंही पाहिलं तरी. पण
तुम्ही त्यांना स्मृतिचिन्ह म्हणून तुमच्या यंत्रणेत पाहू शकता, कारण त्या खुणा आणि तो अनुभव अजूनही इथे आहे. हे एक तेवढं वास्तव आहे, बाकी सगळं उतरत्या क्रमाने सुरू आहे. यात दोन गोष्टी आहेत, सध्याच्या चालू अस्तित्वात दोन गोष्टी आहेत. एक आहे भौतिकता, जी सर्व गोष्टींची स्मृती साठवते. दुसरं म्हणजे अस्तित्वाचा स्रोत, जो भविष्याचा आधार आहे. एकतर तुम्ही तुमच्या भूतकाळाला भविष्य बनवू शकता. जेव्हा तुम्ही तुमचा भूतकाळ भविष्य बनवू देता, तेव्हा आम्ही तुमच्याकडे पाहून म्हणतो ते तिचं कर्म आहे. जेव्हा आम्ही म्हणतो ते तिचं कर्म आहे, याचा अर्थ असा की ती तिच्या भूतकाळाला तिचं भविष्य बनवू देते. तिच्यासाठी काही नवीन शक्यता नाहीये, हा त्याचा अर्थ आहे. जेव्हा आपण कोणाकडे पाहतो आणि म्हणतो कर्म, आपण फक्त हेच म्हणतोय की ते त्यांच्या भूतकाळालाच भविष्य बनवू देत आहेत. त्यांच्यासाठी खरं तर काही भविष्य नाहीये, ते स्वतःची पुनरावृत्ती करेल. तर जेव्हा तुम्ही म्हणता मी आध्यात्मिक मार्गावर चाललोय, तुम्ही हे म्हणण्याचा प्रयत्न करताय की एका पातळीवर तुम्ही विधान करताय की तुम्हाला तुमचा भूतकाळ तुमचं भविष्य म्हणून परत फिरून यायला नकोय. तुम्हाला तुमचं जीवन चक्राकार पद्धतीने नकोय. तुम्हाला तुमचं जीवन पुढे जायला हवंय. तुम्हाला चक्राचा भाग नाही बनायचंय. आत्ता मगाशी तुम्ही जो मंत्र म्हणत होतात तो पुनरपि जननम पुनरपि मरणम, म्हणजे हे चक्र काहीही करून मला तोडायचंय. कारण एकदा तुम्ही चक्रात पडलात, एकदा तुम्ही एका चक्राकार गतीत सापडलात, तुम्ही कुठेही जाणार नाहीत. जर तुम्ही म्हणालात की कोणीतरी चक्रांमधून जातोय, तर याचा तुमच्यासाठी काय अर्थ होतो? याचा सरळ अर्थ, तो कुठेच जात नाहीये, नाही का? तर जेव्हा आपण म्हणतो ते त्याचं कर्म आहे, तेव्हा आपण तेच म्हणत असतो की तो कुठेच जाणार नाहीये. कारण वर्तुळावर तो विचार करतो, हा नवा प्रवास आहे, हा नवा प्रवास आहे, कारण त्याची स्मरणशक्ती कमी आहे. प्रत्येक जण स्मृतीभ्रंशाच्या अवस्थेत आहे. आईच्या पोटात असण्यापूर्वी काय होतं किंवा आईच्या पोटात असताना काय होतं हे सुद्धा त्याला आठवत नाही. ते एका स्मृतीभ्रंशाच्या अवस्थेत आहे, तर ते वर्तुळ नवीन वाटतं. प्रत्येक वेळी जेव्हा ते त्यातून जातात ते नवीन वाटतं. ते जणू लूपमध्ये अडकलेल्या प्राण्यासारखे आहेत, बरं का? सर्कसमध्ये ते प्राण्यांना लूपवर पळवतात, हे अगदी त्यासारखंच आहे. भारतामध्ये विशेषत योगिक संस्कृतीत कदाचित हे तिथे सुद्धा कुठेतरी असेल, कदाचित ते योगसूत्रांमध्येच असावं. हे उदाहरण, त्यांची तुलना तेलाच्या घाण्यावरच्या बैलांशी केली जाते. ते घाण्याच्या बैलांचं काय करतात? तर त्यांना आंधळं करतात, म्हणजे त्यांचे डोळे बांधतात. ते त्यांच्या डोळ्यांवर काहीतरी बांधतात किंवा ते सगळं असं बांधून टाकतात आणि फक्त एवढं मोकळं ठेवतात. आणि तो घाण्यावर आहे, बैलाच्या दृष्टीने त्याला वाटतंय की तो कुठेतरी जातोय. तुम्ही ट्रेडमिलवर धावतात तसं तुम्हाला वाटतंय की तुम्ही कुठेतरी जाताय, पण तुम्ही कुठेच जात नाही आहात. हे आहे कर्म. तर हा आयाम ज्याकडे तुम्ही आत्ता पाहताय तो दोन पातळीवर आहे. एक घडून गेलाय, दुसरा घडतोय. तर त्यातले 83 घडून गेलेत. जर तुम्हाला आकड्यात पाहायचंय तर 83 घडून गेलंय, पण अजूनही घडतंय. एका उरलेल्या अंशात ते अजूनही घडतंय. तुमचा जन्म झालाय, तो झालाय का? तुमचा जन्म झालाय पण अजूनही होतोय, नाही का? तुमचा मृत्यू सुद्धा झालेला आहे पण अजूनही होतोय. कळतंय मी काय म्हणतोय? तुमचा मृत्यू अगोदरच हरलेला आहे, नाही का? तो अगोदरच झालाय. ज्या क्षणी तुम्ही जन्माला तेव्हाच तुमचा मृत्यू झालाय. मृत्यूच्या दिशेने तुमचं पहिलं पाऊल पडलंय, पण अजूनही ते पडतंय. तुम्ही त्याच्या पूर्ण होण्याची वाट बघताय, किंवा तुम्हाला तो लांबणीवर टाकायचाय, पण तो होतोय, नाही का? आणि तो अगोदरच घडून गेलाय. तर तुमच्या आत आणखी एक आयाम आहे, ज्याच्यासाठी ना जन्म झालाय ना त्याचा मृत्यू होणार आहे. जर तुम्ही त्या आयामाला स्पर्श करू शकलात, तरच तुमच्याकडे भविष्य म्हणण्यासारखं काहीतरी आहे.
नाहीतर तुमच्याकडे फक्त कर्म आहे. कर्म म्हणजे तुमचा भूतकाळ तुम्ही भविष्य म्हणून रिपीट करताय. तुम्ही कदाचित रंग बदलाल, तुम्ही कदाचित ते करण्याच्या पद्धती बदलाल, पण तरीही तीच गोष्ट. काही फरक नाही. जी कामं गुहेत राहणारा माणूस करायचा, तुम्ही अजूनही तीच कामं करताय. पद्धत आणि क्षमता बदलली असेल, पण कामं तीच आहेत, असं आहे की नाही? हे नांगरासारखं आहे. हा एक नांगर आहे. तुम्ही नांगर बाहेर फेकताय आणि तुमची होडी चालवायला बघताय. जास्तीत जास्त ती गोल फिरत राहील, नाही का? तर आपण नांगर ओढून घ्यायचा प्रयत्न करतोय किंवा नांगराला बांधलेला दोर कापण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे पुढच्या वेळी आपण जेव्हा ताकद लावू तेव्हा ती दूर जाईल. तर सर्व आध्यात्मिक साधना यावर आधारित आहे की तुम्हाला मुक्त व्हायचंय. मुक्त याचा अर्थ हा नाही की तुम्हाला सगळं विसरायचंय, पण तुम्ही अधीन झालेल्या स्मृतीपासून तुम्हाला मुक्त व्हायचंय. आणि स्मृती फक्त मनात नाहीये, तुमच्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये ती आहे, इतकं तरी आपल्यासाठी अगदी स्पष्ट झालंय जनुकीय विज्ञान आणि इतर गोष्टींमधून की तुम्ही तुमच्या पूर्वजांची स्मृती वाहताय आणि अजूनही त्यांच्यासारखे वागताय. तुमचं नाक अजूनही त्यांच्यासारखं आहे, पहा याकडे. अर्थात तुम्ही अलीकडे नाकावर काही शस्त्रक्रिया केली नसेल तर, हो ना? अशी अनेक चिन्ह आहेत किंवा असे अनेक पैलू आहेत शरीरामध्ये जे स्पष्टपणे सांगतात की या 84 अस्तित्वांची स्मृती अजूनही शरीरामध्ये आहे. ती अस्तित्वाच्या प्रत्येक अणूत आहे. तर तुम्ही कशाची शुद्धी करताय की तुम्ही स्मृती शुद्ध करण्याचा प्रयत्न करताय, कारण ही स्मृती तुम्हाला बांधून ठेवते. ही स्मृती तुम्हाला कुठेतरी जोडलेलं असल्याची भावना देते आणि त्याच वेळी ती तुम्हाला बांधून ठेवते. ती तुम्हाला मोकळीक देत नाही. तर जेव्हा तुम्ही साधना करता, तुम्ही सगळं काही तोडण्याचा प्रयत्न करता, कारण ते तोडल्याशिवाय, तुमचा नांगर तोडल्याशिवाय तुम्ही पुढे जाणार नाही. तर ही स्मृती का मला मागे धरून ठेवतीये? ही तीच स्मृती आहे जिने तुमच्या शरीराला आणि तुम्ही आता जे काही आहात त्याच्या रचनेला एकसंधपणा आणि स्थिरता दिली आहे. त्याशिवाय, या स्मृतीशिवाय हे शरीर निर्माण करता आलं नसतं. एकपेशीय प्राण्याची स्मृती तुमच्या आत आल्याशिवाय, अशी सगळी माहिती उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून वाहून आल्याशिवाय, त्या स्मृतीशिवाय ही शरीर रचना आणि एकसंधपणा राखला जाऊ शकत नाही. तर स्मृती ही काही तुमची शत्रू नाहीये. फक्त इतकंच आहे की तुम्हाला ती कशी सांभाळायची ते माहीत नाहीये. तुम्ही त्याच्यामध्ये आहात, तीच अडचण आहे. तुम्ही त्याच्यामध्ये आहात. आता तुम्हाला त्यातून बाहेर यायचंय. तुम्हाला स्मृतीचा वापर करायचा आहे, पण तुम्हाला तिच्याकडून वापरलं जायचं नाहीये. ती आध्यात्मिक साधना आहे. तुम्हाला असं भविष्य हवंय जे तुमच्या भूतकाळापेक्षा वेगळं आहे.